ಲಂಕಾಪುರೀ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ಪವಿತ್ರ ತಿಥೇನಾಂದತೋ ಜ್ಞಾನರಾಜ ಸುಪಾತ್ರ ತಯಾಠವಿತಾ ಮಹಾಪುಣ್ಯರಾಶಿ ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಾಸಿ. ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ, 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 ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಚೆ ಆರಾಧ್ಯ ದೈವತ್, ಎಕ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಪಂಢರಪೂರ. ಪಂಢರಪೂರ್ಚ್ಯಾ ಪಾಂಡುರಂಗಾಚಾ ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯ ಖೂಪಸ ಮೋಠಾ ಆಹೆ. ಯಾ ಪಾಂಡುರಂಗಾಚ್ಯಾ ಭಕ್ತಿಮಧ್ಯೆ ಅನೇಕ ಥೋರ ಸಂತ ರಂಗೂನ್ ಗೆಲೆ. ಯಾ ಸಂತ ಮಾಲಿಕೆತಿಲ್ ಎಕ ಥೋರ ಸಂತ ಲೋಕಾಂಚೆ ಮಾಮಾ, ದೇವ ಮಾಮಾ ಮ್ಹಣಜೆಸ್ ಸಂತ ಬಾಳು ಮಾಮಾ. ಯಾ ಥೋರ ಸಂತಾಚಾ ಜನ್ಮ ಧನ್ಗರಿ ಸಮಾಜಮಧ್ಯೆ ಝಾಲಾ. ಮಾಮಾಂಚ್ಯಾ ವಡಿಲಾಂಚ ನಾವ ಮಾಯಪ್ಪ ಅರ್ಭಾವಿ, ತರ ಆಯಿಚ ನಾವ ಸತ್ಯವ್ವಾ. ಮಾಯಪ್ಪ ಆಣಿ ಸತ್ಯವ್ವಾ ಯಾನ ಮೋಠಿ ಮುಲ್ಗಿ ಗಂಗು, ತರ ಮಧ್ಲಾ ಮುಲ್ಗಾ ಭೈರು. ಮಾಯಪ್ಪ ಆಣಿ ಸತ್ಯವ್ವಾ ಹೆ ಪಾಂಡುರಂಗಾಚೆ ಆಣಿ ಹಲಸಿದ್ಧ ನಾಥಾಚೆ ನಿಸ್ಸಿಂ ಭಕ್ತ ಹೋತೆ. ಯಾ ಧನ್ಗರಿ ಕುಟುಂಬಾಮಧ್ಯೆ ಬಾಳುಮಾಮಾ ಇತರ ಭಾವಂಡಾಂಪೇಕ್ಷಾ ವೇಗಳೆ ಹೋತೆ. ತೆ ನೆಹಮಿ ಏಕಾಂತಾತ ಬಸತ. लहानपणी बाळूमामा वेड्यासारखे वागत, कमी बोलणं एकांतात बसणं हे बाळूमामांना आवडत असे. भूक ती कसली ती बाळूला माहीतच नसे. बाळू कधी इतर मुलांमध्ये मिसळत नसे, खेळत नसे, ना कधी घरामध्ये थांबत नसे. असाच एक दिवस बराच वेळ झाला तरी बाळू जेवायला आला नाही म्हणून चिंतेनं आई बाळूला शोधायला बाहेर पडली. कुठं शोधायचं बाई या पुराला? शाणे काय खुलं म्हणायचं. गादी आहे गादी. गादी काट्याची. फार खुळा झालास तू, येडा झालास तू, येडा. बाई 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 काय म्हणायचं, काट म्हणायचं का काय म्हणायचं? ए ए मुडव्या उठ उठ. ही कसली तुझी गादी, काटे लागत नाही पण फार खुळा झालास तू. कशाची भी सुद नाही ना, भाकर खायची काय? चल उठ उठ म्हणते ना. उठ उठ उठ. अगं आहे अगं आहे, ही बाबीची काट म्हणजे माझी गादी आहे गादी.
आणि ते झाडाचं उंच टोक म्हणजे माझं शिखर आहे शिखर. थांब मी तुला चढून दाखवतो. काय करावं माझ्या कर्माला. अरे ए बाळू माझ्या हाल सिद्धर आता पाक पूर्ण खुळग झालं माझं. ए ए बाळू अरे पडशील की. अरे चल करला चल. अरे भाकर करून ठेवली पोटात काय नाही तुझ्या सकाळ धरत. अरे पडशील रे ए माझ्या पोरा. अगं ए मला तुझी भाकर नको. त्या परीत मला पाला आवडतो ब. अरे 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 माझ्या कर्मा पांडुरंगा हाल सिद्धनाथा. अरे कसलं खुळ पोरग माझ्या पोटाला घातलंस तू. रे बाळू अरे मला काय तू काय जनावर आहेस काय. अगं ए मी जनावर बी आहे मी माणूस बी आहे मी सत्य बी आहे मी असत्य बी आहे. माझ्या अंगात सुगंध बी आहे दुर्गंध बी आहे मी प्रकाश बी आहे मी अंधार बी आहे. अगं ए मी काट बी आहे मी फुल बी आहे. या विश्वात चरा चरात मी भरलेलो आहे. काय बोलते खुळ्यावाने कुणाश्त कसला चराचर म्हणते आणि काय तरी म्हणते. अरे अरे चरायला चल घरला चरायला. ए काके खरंच तुझं बाळू खुळा आहे. आमच्या बर कधी खेळायला येत नाही. एकटाच लांब मुड्या मारते आणि असं कुठल्या बी झाडावर चढून बसते. त्यापेक्षा तू घरुले विचार आहे. खेळात बी शाळेत बी हे कसले हेडपट मंग्याने घातले. ए असू दे मंग्याने मेघाय तू तेवढा शहाणा. ए पाळा पडू का तुझ्या आता. उतर खाली चल चल घरला. खुळ्यावाने करायला लागले. असा हा बाळू कधी एकांतात बसत असे तर कधी तासन तास योग समाधी लावून निपचित होत असे. बाळूचे वडील मायप्पाना बाळूच्या या खुळेपणाला वैतागून त्याला छेटजीच्या घरी चाकरीला पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यारच काय करायला लागले हे पुरग आता. हा याचा खेळ होत्यात आपला जीव जायला लागला इथं आता. हे बघ तू काही बी काळजी करू नकोस. त्याला ठेवतो आता चाकरीलाच. चाकरीला सत्यवान काळजावर दगड ठेवून मायप्पाला बाळूला चाकरीला पाठवण्याची संमती दिली आणि बाळूला शेटजींनी चाकरीला ठेवून घेतलं. बाळू रोज जनावरांना चारा घालणं पाणी पाजणं रानामध्ये चरायला घेऊन जाणं धारा काढणं अशी कामं करू लागला. आणि दूध भी देत्या ती. हा बाळू
बराबर बोलले, तुझा शमदा खरा असते बघ. जा जा बघ, तू खूप थकला असेल ना. अरे हात पाय धुवून घे आणि त्या गोठ्यात थाळी आहे ना ती घे आणि मग जेवण करून घे. जा पोटभर खाऊन घे. द्रौपदीला जशी थाई दिली होती तशीच ही थाई आहे माझी. तवा मला माझी पहिलीची थाई द्या. ते थाळी मागू नको.
ते थाळी दैवी थाळी, त्या थाळीमध्ये मला माझ्या बस्तीचं दर्शन झालंय, ते थाळी मागू नको, ही घे थाळी। बरा झाला बघ, अरे तुझ्या बाळाना 8 दिवस काय खाल्ला नाही पिल्ला नाही, आम्हाला त्याचा काळजी वाटते बाबा। बरे बाळा, 8 दिवस झालं काय खाल्ला नाही पिल्ला नाही। मी तर म्हणते त्याला घेऊन जा बाबा इथून, आम्हाला काळजी वाटते त्याची। चल रे चल। काळजी करू नका बघा, बावला का नाही मी माझ्या सासरला घेऊन जाईल, माझ्या सासरला मांदळ बकरी आहे, बाळ माझ्या सासरला आला म्हणजे मला बी लई बरं वाटेल आणि आमची बकरी बी राखेल घेऊ। तसच कर, समते माझ्या बाळूला खुळे म्हणते, माझ पोरग तस नाही, लई गुणाचं आहे माझ पोरग, घेऊन जातो त्याला, त्याची काळजी घे। बाळू मेंढरांची राखण करू लागला, अंगावर घामाच्या धारा, कर्नाटकातील दुष्काळी भाग, बाळूला लागलेली तहान, विहिरीमध्ये पाणी अगदी तळाला, विहिरीला पायऱ्या सुद्धा नाहीत, तरीही बाळू पाणी काढायला खाली उतरला। पाणी घेऊन वर येऊ लागताच दोन साधू त्या वाटेनं जाताना त्यांनी बाळूला पाहिलं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पाहिलं तो बालक जल घेऊन वर यायला लागलाय, पाहूया आपण तो आपली जल देऊन तृष्णा भागवतो का ते। ओम नमः शिवाय। वत्सा, आम्ही प्रवासी आहोत, फार दूरवरून आलो आहोत, रखरखत्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालाय बघ, थोडं पाणी देशील? शुभम भवतु, शुभम भवतु।
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अजून पाणी आणशील बाळ? घेऊन ये। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। जणू बाळूची सत्व परीक्षा असती, परंतु बाळू जीवाची पर्वा न करता त्या खोल विहिरीमध्ये उतरून त्या साधूंना पाणी देत होता। ओम नमः शिवाय। वाह, शुभम भवतु। मी तृप्त झालो, तहानेपासून मी मुक्त झालो। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अखेरीस ते साधू संतुष्ट झाले। त्यापैकी एका साधूनं मामांना जवळ घेतलं आणि डोक्यावर हात ठेवून बाळूला आशीर्वाद दिला। तू आमच्यासाठी फार कष्ट घेतलेस, आम्ही तहानेनं व्याकुळ झालो होतो, पण तू थोडाही कंटाळा न करता आमच्यासाठी विहिरीत गेलास, विहिरीतून पुन्हा बाहेर आलास, असं बऱ्याच वेळेला केलंस, आमची तहान मुक्त केलीस तू। मी तृप्त झालो, आम्ही दोघेही तृप्त झालो। मी प्रसन्न आहे तुझ्यावर। इथून पुढे तू जे जे बोलशील ते खरं होत राहील। खरंच सांगतो, तू जी इच्छा व्यक्त करशील ती इच्छा पूर्ण होईल। तू ज्या कामात हात घालशील ते काम यशस्वी होईल। आमचा आशीर्वाद आहे तुला। शुभम भवतु। बाळून श्रद्धेनं हात जोडले। ओम नमः। ओम नमः शिवाय असं म्हणत ते साधू अंतर्धान पावले। ते साधू म्हणजे कोणी सामान्य प्रवासी नसून साक्षात देवदूतच साधूच्या रूपात आले होते। आता बाळू हळूहळू मोठा होऊ लागला। आता बाळू सर्वांचा बाळू मामा झाला होता। Thank you.
गंगूबाईच्या मनी बाळूचं लग्न आपली मुलगी सत्यव्वाशी लावावं असा विचार आला. तशी संमती मायप्पा आणि आई सत्यवानं सुद्धा दिली. याची खबर बाळूला लागली. ऐकलं ते खरं का? काय ते तू म्हणणं माझं लगीन तुझी पोरगी सत्यवा संघ लावणार आहेस? होय. अरे काय तेवढा शोभून दिसल सांगू. आणि आई बानगी परवानगी दिली बघ लग्नाला. अगं पर मला विचारशील की नाही? आता ते तुला काय विचारायचं? हा आता तू मोठा झाला म्हटल्यावर तुझं लगीन नग का करायला? हे बाप गप गुमान गुडघ्याला वाशिंग बांधून लग्नाला उभा राहा. अक्का अक्का अगं तुला कसं सांगू, आमच्यासारख्या माणसांची लग्न होत नसत्या. आता तू माझा विचार करू नकस, त्याला विपरीत होईल. अरे खुळायच नाही का ज्या? अरे तू काय बोलतोयस ते तुझं तुला कळते का नाय? सांगितलं ना, आम्ही देवाची माणसं, आमचं लगीन होत नसत. अरे खुळायच नाही का ज्या? अरे मला सांग, देवानगिरी लगीन केलं नाही, त्या शंकरानं पार्वती संघ, त्या रामानं सीते संघ, आणि त्या कृष्णाचं राधे संघ, आणि त्या पांडुरंगाचं रुक्मिणी संघ लगीन नाही झालं. अरे तुला काय धाड भरली? हे बघ तुला लगीन करावंच लागल. होय आणि ते बी सत्यवा संघ काय ठीक आहे, तुम्ही समजाने ठरवलंस हा, पण लक्षात ठेवा या लगीन घरचा मांडव उतरायच्या आत 3 दिवसात या घरातनं एकाच मड जाईल भर मांडवातन. या घरातनं एकाच मड जाईल भर मांडवातन. आणि ठरल्याप्रमाणे मामाचं लग्न जबरदस्तीनं सत्यव्वाशी करण्यात आलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच भर मांडवामध्ये जेवत्या ताटावर हिराप्पा खिलारे उचकी लागून मरण पावला. मामाचं बोलणं खरं झालं. मरताना हिराप्पानं बाळूमामाला आपली पत्नी मुलगी आणि बकरी यांचा सांभाळ करण्यास सांगितलं आणि मामाचा संसार फिरत्या मेंढराच्या कळपामध्ये सुरू झाला. असाच काही काळ लोटला. मामांची पत्नी सत्यव्वाच्या पोटात मामाचा वंश वाढत होता आणि एक दिवस सत्यव्वानं अकोळच्या यात्रेला जाण्याचा हट्ट धरला. ऊन रणरणत होत. मामा जाऊ नको असं म्हणत होते, तरीही मामांचा आदेश मोडून ती अकोळच्या वाटेला लागली. आजची रात्र वैराची आहे, बेसावध राहिलो तर ही रात्र पोटच्या गोळ्यासाठी काळरात्र ठरेल म्हणून कोणाला काहीही न बोलता मामा सत्यव्वा आणि गंगूबाईंच्या जवळ आले. त्यांच्या कडेनं मामांनी रिंगण आखून घेतलं. खबरदार अक्का, काही रिंगण काढून ठेवलंया, रातभर या रिंगणाच्या बाहेर पडायचं नाही. म्या बघतो काय होतंय ते, पर काय वाटेल ते झालं तरी उजडच तो या रिंगणाच्या बाहेर पडायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही समजा
होईल का तुझा आई काळजी करू नकोस बघ आई आई गो पोरी आई तर दिल तर अरे देवा वाचू रे माझ्या लेकीला आई आय मला परसागडा घ्यायचंय घेऊन चल आय अगं पुरपाळ मी रिंगण काढून ठेवलंय पाते ओलांडत जरा दूर तर की उजाडत सवर तुम्ही काय यांचं ऐकत बसले ऐका अगं देव ऐका मांत्री अगं पुर ऐक तर खरं माझं मी चाललंय अगं आता उजाडल बाळू आता अशा रीतीनं सत्यव्वाचा गर्भपात होऊन ती रिंगणाबाहेर बेशुद्धावस्थेत पडली. मामांनाही खूप वाईट वाटलं. तेव्हापासून त्यांनी संसाराचा विचारच सोडला आणि स्वतः बकऱ्याच्या कळपासह जगाचा संसार करण्यासाठी ते बाहेर पडले. आता बाळू मामांच्या कडे अनेक दुःखी कष्टी व्याधीग्रस्त माणसं येऊ लागली. मामा त्यांना बरं करू लागले. बाळू मामा आता प्रसिद्धीस आले. अनेक जण बाळू मामांना देवाचंच रूप मानून त्यांचे भक्त झाले. एकदा बाळू मामाच्या तळावरची बकरी कर्नाटकातील चिंचखडी गावच्या लोकांनी चोरून नेली. त्या गावच्या लोकांना ही सवयच होती. आसपास कोणी धनगर आला की रातोरात ते बकरी चोरून नेत आणि कापून खात. पावसाळ्याचे दिवस होते. बाळू मामाची बकरी लिंगनूरच्या रानामध्ये होती. त्या रात्री चिंचखडीच्या काही लोकांनी बाळू मामांच्या कळपातील एक बकरी या कानाची खबर त्या कानाला न होता चोरून नेऊन कापून खाल्ली आणि दोन दिवसातच कुत्री लयच भुकालीत का? कुत्री खायम चोरावर भुकत्या. बघ चोर कसे इकडेच या लागल्या. मामा माझी चूक झाली. मला वाटतो मामा माफी करा. अरे काय झालं आणि माझी माफी कशा पाय मागताय? आम्हाला माफ करा. शान खाल्लं मामा आम्ही शान खाल्लं. शान खाल्लं कुणाच रे? गायच का म्हशीच? मामा तुमच्या कळपातल्या आम्ही बकरी चोरून खाल्ली. माफी करा मामा आम्हाला माफी करा. मामा वाचवा वाचवा आम्हाला आवरा त्याला नाही तर ते कुत्र माझ हडफोडून खाईल. हडफोडील? अरे तुम्ही माझ्या बकरीचे हडफोडून खाला सा. आता कुत्र तुमच्या हडफोडून खाईल खाऊ दे की काबर ओगा भुकू नकोस. अरे माझ्या गरीब बकरीच्या जीवाचा का घात केला सर? अरे माझी बकरी घोड सगळी पांडुरंगाची आहे आणि म्या देवाचा चाकर. मी चुकलो 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 बाबा. पन्नास रुपये मामा. कसलं रे मामा? तुमची बकरी चोरून खाली त्याची भरपाई घ्या. तुमची बकरी खाल्यापासून हमती घासली अगवण लागल्या. होय मामा आणि माझं बी डोळं पाकी आल्यासारखं व्हायला लागले ती बघा. मामा मामा माझ्या अंगाची तर आग आग होत्या. तुम्ही द्याल ती शिक्षा कबूल करतो मामा. द्याल ती शिक्षा कबूल करतो. तुम्ही माझ्या कन्या खावा आणि ह्यो भांडार लावा. अरे समद काय ठीक होईल या घे 150 रुपये. मामा हे कशाला? अरे तुमच्या देवासाठी खर्च करा. नाही मामा आता तुम्हीच आमचं देव. तुम्हीच आमचं देव मामा. तुम्हीच आमचं देव. चार अरे म्या कसला देव? म्या तर एक येडा धनगर. मामा नाही मामा तुम्हीच आमचं देव व्हायचा. हे सार पैसा आम्ही तुमच्यासाठी खर्च करणार मामा. तुमच्यासाठी खर्च करणार.
असं म्हणून त्या चिंचखडीच्या लोकांनी बाळू मामांचं एक छोटस मंदिर बांधलं. आता बाळू मामांचा मुक्काम कर्नाटकामध्ये रामदुर्गच्या परिसरात होता. दुष्काळात लोक हैराण झाले होते. या भागामध्ये गेली 3 वर्ष पावसाचा एक टिपू सुद्धा पडला नव्हता. झाडं वेली सगळी पार वाळून गेली होती. पिकं करपत गेली होती. डोंगर बोडके झाले होते. जनावरांना चारा पाणी नव्हता. म्हणून बाळू मामा हा परिसर सोडण्याच्या विचारात होते. याच दरम्यान रामदुर्गच्या लोकांना बाळू मामा आपल्या परिसरामध्ये आल्याची खबर लागली. राम राम बाळू मामा. राम राम. कसा आहेसा? कसा आहेसा म्हणून काही विचारताव. दुष्काळानं फार हैराण झालोय आम्ही. काय बी म्हणा, आमच्यावर कृपा करा. पर आज आमच्या गावावर पाऊस पडा, तुमच्या पाया पडतो वाटलं सर. अरे काय सांगता. होय मामा होय, आजच्या आज पाऊस पडायलाच पाहिजे. काय आजच्या आज? अरे पण पण बिन ಏನು ಇಲ್ಲ मामा. ಮಳೆ ಬೇಕು ನನಗೆ, ಮಳೆ ಬೇಕು ಎಲ್ಲಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾರ ದನಗಳು ನಿನ್ನ ಮನೆಗೆ ತಗೊ ಬಂತೀನಿ. अहो चारा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललात, पण आम्ही कुठं जायचं? अरे पर म्या काय करू. तुम्ही पाऊस पाडा. पाऊस पाडायलाच पाहिजे. अरे म्या जर पाऊस पाडणार असतो तर असं मेंढर घेऊन म्या फिरलो असतो का? हाच मग्नो रास सुट्टी चक्राचं उलट मला कराय काय सांगू नका. मामा पाऊस पाडा बघा, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर तुम्हाला मी बांधूनच घालू. असं करू नका सा मामा, आमचा ऐका, पाऊस पाडा, नाहीतर आमचा देवाचा विश्वास उडेल. आमच्या देवाचा विश्वास उडेल. मामा तुम्ही पाऊस नाही पाडला तर आमची सारी जनावरं तुमच्या कळपात सोडील. दीन दुबळी ही जनता झाली, लीन तुझ्या चरणी, लेकरांची हाक आता घ्यावी ऐकुनी. पाण्यापासून तडफडायला लागल्यात. अरे माणसं पाणी पाणी करायला लागल्यात. अरे किती अंत बघतोस यांचा, ये या लवकर. Thank you.
बाळू तू गुरु करून घे, गुरु करून घे, त्याशिवाय तुला तुझ्या तपश्चर्याचं फळ मिळणार नाही। बाळू तू गुरु करून घे। पर म्या तर आडाने धनगर, मेंढर सोडून गुरु हुडकाया म्या जाऊ कुठ? गुरु करावा पर म्या त्याला वळखणार कसा? आपण माणसाच्या अंगातली भूत फुकट काढतो, या पुढे भूत काढा या 125 दक्षिणा घ्याची, आणि जेवढं पैको गोळा होतील ते न मोजता जो कोणी मला मागल तोच माझा गुरु। वय वय तोच माझा गुरु। बाळूमामा एकदा शेणगावच्या रानात बकरी चारत असताना जवळच्याच दत्त मंदिरातून बासरीचा मंजूळ स्वर ऐकू आला। गाया मेंढर त्या दिशेनं जाऊ लागली। मामा सुद्धा न राहता त्या मंदिराजवळ आले आणि त्यांनी मंदिरात प्रवेश केला तर समोर एक व्यक्ती बासरी वाजवत बसली आहे। माझं पैसे कुठं आहेत दिदी? की पैक दे तू, पण किती पैक ते तरी सांगा। 120 आहेत बघ दिदी। मार गया काय मामा? ते पैक किती आहेत मोज बर। होय होय। मामा बराबर 120 रुपये आहेत की? हा बरोबर आहेत की? सापडला माझा गुरु, मला सापडला। हल सिद्धनाथ महाराज की जय। पांडुरंगा माझा गुरु मला सापडला। पर गुरु तुझं नाव काय र? मुळे, मुळे महाराज म्हणतात मला। मुळे महाराज, यो बाळू धनगर आजपासून तुमचा शिष्य। ही घ्या गुरुदक्षिणा 120 रुपये आणि मला तुमचा शिष्य करून घ्या। उठ बाळू, तू मला भेटलास मी धन्य झालो। आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा शिष्य। इथून पुढे मी देवाला बघायला मोकळा झालो आणि तू लोकांना। बाळू मामांनी मेतके गावी 1932 साली पहिला भंडारा सुरू केला। भंडारा म्हणजे यात्रेचा सुखसोहळा, भक्तांच्या भक्तीचा। यावेळेस मामांनी मेतके गावी सागवानी लाकडी गरुड खांब म्हणजेच रणखांब रोवला। या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे पिशाच्य बाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच
त्याची पिशाच्य बाधा दूर होते. गावकऱ्यांनो, ऊत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि यो दुसरा खांब या हित मेटक्यात रोवलाय. या धरणीवर असा दुसरा खांब जर कुणी उभा केला असेल तर त्याला माझ्या बरोबर उभा करा आणि यो भंडारा जन्मला की समुद्र मंथनातच. माझा यो भंडारा हातात घेऊन पाप कर्म करशिला या भंडाऱ्याची शपथ घेऊन चोरी लबाडी करशिला. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे. तवा या भंडाऱ्याची शपथ घेऊन जर खोटं नाटक करशिला फुकट मारशिला. आकाशात वायुः वायोर अग्निः अग्नेरापः अभ्यपृथिवी पृथिव्या वोषधयः वोषधेभ्यो अन्नम् अन्नात् पुरुषः. संत बाळूमामांचं बकऱ्यांवर खूप प्रेम होत, तर आप्पाची वाडी इथल्या हालसिद्धनाथावर त्यांची नितांत श्रद्धा होती. हालसिद्धनाथाला आल्यावर आप्पा शिंगाडी याच्या घरी त्यांचा नेहमी मुक्काम असायचा. अरे काय हाय आज घरात? अरे देवा, भाऊ मामा आलं वाटत. आता इथं कसल्या भानगडीत चालले त्या म्हणून कोणत्या तोंडाने सांगायचं? अरे तोंड शिवली का काय तुमची? अरे शिंगाड्या, मामाला काय म्हणून सांगू? घरात पाळणा आलं ना म्हणून गाबान बकरी कापतोय, कस सांगू आता? अरे शिंगाडी, अरे कुठं जड पडलास? बकरी का वरडती? अरे कोण का बोलत नाही? आणलं तिला इथं. मामा तिचा करेवा करण्यासाठी आणली. घरात पाळणा हलावा म्हणून एका मांत्रिकानं त्याचा बळी देऊन करेवा करण्यासाठी सांगितलाय. रांड्याच्या शिंगाड्या, अरे कुठं लपून बसताय सात? ये बाहेर, तुला पायतानच बुडवून काढतो की नाही बघ. अरे गाबण बकरीचा बळी देतोस सुकाळीच्या, ये बाहेर. मामा माफ करा, चुकी झाली माझी. घरात पाळणा आलं ना म्हणून या अघोरी परकार करायचं ठरविलं मी. बायकोची कुस वांज आहे म्हणून समजी लोक तिला वांजुटी म्हणतात. तेव्हा तुम्ही सांगा मामा, मी काय करू? यो मामा, तुम्ही देव आहेसा, मी पदर पसरते. घरात तेवढा पाळणा हलू द्या, मग आम्ही ती बकरी सोडून देईन. मामा चुकी झाली आमची, माफ करतो तुमच्या. अरे उठ उठ, एवढी कृपा करा तुम्ही. अरे उठ, रडू नकस. या मोहरच्या आंब्याच्या झाडाला साक्षी ठेवून सांग, तुला पाच गंड होत्याली. अरे यो बाळू धनगराचा शब्द आहे. आणि खरच पाच वर्षाच्या आत शिंगाडीच्या घरामध्ये पाळणा हल्ला. त्यानंतर त्याला एकामागून एक अशी पाच मुलं झाली. एवढंच नव्हे तर त्यांच्या घरची करेवा प्रथाही बंद केली गेली.
अखेर अंधश्रद्धेतून होणारी मुक्या प्राण्याची हत्या संत बाळू मामांनी बंद केली. डॉक्टर गरड बाळू मामांचे भक्त होते. त्यांची मामांवर नितांत श्रद्धा होती. अशा या डॉक्टर गरडांना कॅन्सर झाला होता. इतर डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, पण हे समजताच डॉक्टर गरडांनी तडक बाळू मामांची भेट घेतली. अरे पण डागदर, अरे ये की ये बस आसुर्यास बराय नव कसलं बरं आणि कसलं काय का काय झालं? देवा देवा, मला कॅन्सर झालाय. साध पाणी सुद्धा घेत येत नाही, जेवणाचा तर काय पत्त्याच नाही, आणि यातून फार काळ जगेन असं मला नाही वाटत मामा. अरे मग मी काय करू? एखाद्या चांगल्या दवाखान्यात दाखव, मी काय डॉक्टर आहे वय. मामा तुमच्यासारखा डॉक्टर या त्रैलोक्यात नाही. तुमच्यासारखा चांगला डॉक्टर इथे असताना मी दुसऱ्या डॉक्टर कडे कशाला जाऊ? इतर डॉक्टर मला ऑपरेशन करायला सांगतायत. अस मग ह्यो बाळू धनगर सांगल ते उपाय करशील का? तुम्ही सांगाल ते सगळं मला मान्य आहे. ठीक आहे, असं कर, भेराळात जा आणि 3 मुठी चटणी घेऊन ये. जा. जी मामा. आता माझ्या मोहरयातली 3 मुठी चटणी खा, मग बघतो तुझा कॅन्सर कसा जात नाही ती. बर मामा. शाबास. अस अंगास पाणी पाणी घे घे आणि 1 मुठी घे. शाबास. अरे काय नाही नाही काय होत नाही, ह्या आणि 1 मुठ. अंगाची आगाग होती. अरे बोलिये बोलिये समज बरं होते, काय बी काळजी करू नकास. आता याला तुझा कॅन्सर. आणि खरच डॉक्टर गरडांचा कॅन्सर बरा झाला. त्यांची तब्येत सुधारली. वैद्याचे न चाले जेथे, मामांचे उपाय तेथे. वैद्यही येती उपचाराते मामा जवळी. अरे तुझ्या रानात मी मेंढरं सोडलेत चराया. जाऊन देईल की मामा. बर पोरा, वैच तांब्यावर पाणी आणतोस कर प्यायला. Thank you.
काय रे पोरा, काय पाहिजे तुला? मला काय बी नग डोसकी वरत रेशमी पटका देऊ तुला नग, मला घोंगड घे, अरे कल्याण होईल तुझं। या बटव्यातलं पाहिजेल तेवढं पैसे घे। पैसे बी नगे हा, अरे मग काय पाहिजे का तुला? मामा मला फक्त तुम्ही पाहिजे सा, मला तुमची सेवा करायची आहे। जिकलास पोरा जिकलास, मला प्रसन्न केलास। माझ्या जवळच्या भक्तामध्ये तुझं नाव होईल। बाळू मामांची अखंड सेवा करीत राहण्याचं भाग्य भिकाजी नावाच्या भक्ताला लाभलं। चालत्या बोलत्या संतांची सेवा करण्यासारखं पुण्यकर्म या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही। भिकाजीला मामांच्या सेवेचा लाभ त्याच्या लहान वयातच त्याच्या मर्जीप्रमाणे झाल्यामुळं त्याच्या जगण्याचं सार्थक झालं। सन 1941 चं वर्ष, भंडारा सप्ताह उत्सव ऐन रंगात आला होता। बाळू मामांच्या वास्तव्यानं भावभक्तीच्या भंडाऱ्यामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं। या भंडाऱ्यामध्ये भजन कीर्तन पोवाडा या सर्व कार्यक्रमांमध्ये भक्तजन तल्लीन झाले होते। या भंडारा उत्सवाचा सांगता समारंभ पट्टण कोडोलीचे कीर्तनकार हरिभक्त परायण नारायण बुवा गोंधळी यांच्या हस्ते करण्याचं बाळू मामांनी ठरवलं। मामा या वर्षीचा भंडारा उत्सव संपायची वेळ आली तरी मी ते पट्टण कोडोलीचे कीर्तनकार नारायण बुवा गोंधळी कसं काय नाही आलं म्हणायचं? ओय मामा, मला लई आचीट वाटत या। दरवर्षी आपल्या कीर्तनानं मामाचा फड रंगवणारा हा भाकर औंदा कुठं गायब झालाय म्हणायचा? जयराम पाटला, तू उद्याच्या उद्या यरवाळी पट्टण कोडोलीला जा आणि कीर्तनकार नारायण बुवा गोंधळ्याला माझा सांगावा दे। म्हणाव औंदाच्या भंडाऱ्याची सांगता मामा तुझ्या कीर्तनानं करणार आहे। मामा उद्या येरवाळी जातो पट्टण कोडोलीला आणि घेऊनच येतो बुवांना। हा कस नारायण बुवा, बुवा बुवा राम राम, मी जयराम पाटील। बुवा बाळू मामाने कीर्तनासाठी बुलावा धाडला, अहो भंडाऱ्याच्या उत्सवात तुमचं कीर्तन ऐकायची लई इच्छा झाली। माझं कीर्तन असल्या बसल्या वर्षात काय कीर्तन करणार? या आवाजाने मला काही कीर्तन देईल असं वाटत नाही। देव पण आमची कसली परीक्षा घेतोय कुणाला बघा। काय झालं बुवा रडायला? सर्व म्हणायचं दुसरं काय व अहो, आमच्या यांनी कीर्तनातलंही चांगलं नाव कमावलं बघा, पण कुणाला यांची प्रगती बघवली नाही। काय सांगायचं अहो, कुणा दुष्टाना शर्मदात येणं सिंदूर पाजला, आणि काय सांगायचं तुम्हाला, यांचा आवाज बसला तो बसलायच बघा। माझ्या खात झालेत मी साप मेलत मला माझा सार्थक नमस्कार सांग, मी काय कीर्तन करू शकतो? बुवा
असं म्हणू नकास. आधी आपण देवाकडे तर जाऊ, ते ठरवतील काय करायचं ते. हा मी तिथे येऊन काय करू, माझं असं होईल लोक हसतील, त्यापेक्षा न गेलेलं बरं. अहो बाकी कोणी जर बोलवलं असत तर गोष्ट निघाली होती, पण हे देवाच बोलू ना. बाळू मामा साक्षात देव, आणि त्याने तुम्हासनी कीर्तनास बोलवलंय म्हटल्यावर तुमच्याकडनं कीर्तन कसं करून घ्यायचं ते ठरवतील. तुम्ही फक्त माझ्या बरोबर चला. कस तुम्ही नुसतं मामाच्या दर्शनाला तरी जाऊन या ना. आओ देव बोलवतोय. बुवा आवरा बेगी बेगी निघाल. चला 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 चला. भंडारा झाडतोस काय? अर्थ होतो की काय तुला माझा भंडारा? थांब. बाळू धनगराचा तमाशा होतो या. ओला पुंडली कवरदा हरी श्री ध्यान देव तुकारा सुरू. जय जय पांडुरंग हर, जय जय पांडुरंग हर, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की जय. बोला हलसिद्धनाथ महाराज की जय. मुळे महाराज की जय. विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. नवनीरा सम नवनीता प्रिया, नवनीरा सम नवनीता प्रिय, नवल विनोद विहारी राम, नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. शरणागत दीना चरणीरत, शरणागत दीना चरणीरत, शरणागत दीना चरणीरत, करुणा दृष्टि निहारि राम, करुणा दृष्टि निहारि. जय जय राम
तेरीचा वसणार आये कृष्णा तेरीचा वसणार आये कृष्णा तेरीचा वसणार ये औदुंबरे वसणार ये औदुंबरे वसणार आये कृष्णा तेरीचा वसणार आये कृष्णा तेरीचा वसणार आये कृष्णा तेरीचा वसणार ये काशायांबर घेणार ये पायी खडवा घालणार ये भस्म तुलना करणार ये भस्म तुलना करणार ये दंडक मंडल घेणार ये दंडक मंडल घेणार ये कृष्णा तिरी चवसणार आये कृष्णा तिरी चवसणार तेरी चवसणार ये स्वभक्त संगे असणार ये स्वभक्त संगे असणार ये भक्ता दीप्षित करणार ये भक्ता दीप्षित करणार ये स्मरता दर्शन देणार ये स्मरता दर्शन देणार ये वासुदेवाचा कैवार ये वासुदेवाचा कैवार ये वासुदेवाचा कैवार ये कृष्णा तिरी चवसणार आये कृष्णा तिरी चवसणार आये कृष्णा तिरी चवसणार तिरी चवसणार तिरी चवसणार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वैष्णव मनोतया वैष्णव मनोतया अवघे देवा वरे माया अवघे देवा वरे माया वैष्णव मनोतया वैष्णव मनोतया वैष्णव नटले
प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज वैष्णवांची लक्षणे सांगतात. आपल्यामध्ये दोन पंथ आहेत, आपल्यामध्येच नाहीत, प्रत्येक धर्मामध्ये आहेत. शैव आणि वैष्णव आहेत. मुस्लिमामध्ये शिया सुन्नी आहेत. जैनामध्ये श्वेतांबर दिगंबर आहेत. सगळीकडे दोन पंथ आहेत. कॅथोलिक प्रोटेस्टंट दोन आहेत. आपण वैष्णव आणि शैव कोणाला म्हणतो? आपल्या मतीप्रमाणे जो आडवा गंध लावतो, आडवा भस्म लावतो, आडवा बुक्का लावतो, त्याला आम्ही शैव म्हणतो. उभा टिळा लावतो, उभा भस्म लावतो, उभा चंदन लावतो, काही लावा, त्याला आम्ही वैष्णव म्हणतो. आपल्या मतीला एवढंच माहिती आहे. पण ही झाली बाह्य लक्षण. तुकाराम महाराज सुद्धा बाह्य लक्षण वैष्णवाचं काय आहे ते सांगतात. तेथे सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही सुख नाही. लागे गुरुचे पाय, त्यागे गुरुचे पाय, लागे गुरुचे पाय. सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही सुख नाही. टोपी घालून माया म्हणते आम्ही संत, तिळा टोपी घालून माया म्हणते आम्ही संत. पर नारी दे कदाची डोला चंचल झाले चित्त. ते सुख नाही सुख नाही, ते ते सुख नाही सुख नाही, ते ते सुख नाही सुख नाही. घरोघरी संत झाले फार, कलियुगी घरोघरी संत झाले फार. वीत भर पोटासाठी हिंड दिला दो दाद. तेथे सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही सुख नाही, तेथे सुख नाही महाराज. बाह्य लक्षण काय सांगतात बघा. टिळा टोपी लावून माळा म्हणती आम्ही संत. पर नारी देखताची डोळा चंचल झाले चित्त. तेथे सुख नाही, ते संत नव्हेत. अशा प्रकारे कलियुगी घरोघरी संत झाले फार,
वीत भर पोटासाठी हिंडती दारोदार, तेथे सुख नाही सुख नाही. किती सोप्या भाषेत बाह्य लक्षण सांगितलेत बघा. मात्र संत दिसतो कसा याच्यापेक्षा आहे कसा याला महत्व जास्त. बाहेरून लक्षण काय आहे बघायचं नाही. यासाठी आचार्य शंकराचार्य संतांची लक्षणं सांगतात, वैष्णवाची लक्षणं सांगतात. ये तापं शमयन्ते संगतिभूतां, ये दान शृङ्गारिणो, येषां वृत्तमतीव निर्मलतरं, येषां न भग्नं व्रतम्. ये सर्वानपि तोषयन्ति सततं, ते वैष्णवा दुर्लभाः, गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. संस्कृत माहिती नाही पण त्याचं मराठीत भाषांतर करून सांगतो. जे आपल्या संगतीत येतात त्यांचा ताप जे शमन करतात त्यांना खरं वैष्णव म्हणाय. कसं? गंगावत. आमची गंगा पवित्र आहे, वर्षानुवर्ष ठेवा ती तशीच राहणार, आत्ता भरलेल्या पाण्यासारखी राहणार म्हणून ती पवित्र. ये दान शृंगारण, दान करणं हा ज्यांचा अलंकार आहे. जसं हत्तीच्या गंडस्थळातून मध वाहतो ते सतत दान करत राहतात. येषां वृत्तम अतीव निर्मलतरम, ज्यांचं वर्तन अतिशय निर्मल आहे. कसं? गगनवत. आकाश कसं निळ दिसतंय त्याप्रमाणे त्यांचं चित्त मन शुद्ध असत. अशा प्रकारे हे जे संत आहेत यांचं हे वैशिष्ट्य आहे, आणि ही वैशिष्ट्य जिथं असतील त्यांना संत म्हणायचं. हे वरचे पोशाखी संत नको आहेत असं आचार्य सांगतात. जसं भीष्माचार्यांचं व्रत सुटलं नाही. कसं? की या भगवान गोपाळ कृष्णाला हातात शस्त्र धरायला लावीन तरच मी भीष्म. पण व्रत शेवटपर्यंत सोडलं नाही, भगवान कृष्णाचं वचन खोटं ठरवलं. आणि जशी गायन कला सगळ्यांना आनंद देते, समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितले धन्यते गायनी कला, ती सगळ्यांनाच आनंद देते, तशी ती गायनी कला आहे. अशा प्रकारे ज्यांचं वर्तन आहे त्यांना वैष्णव म्हणायचं. मग असे एखादे वैष्णव आपल्याला वैष्णव नाही का होता येणार? नक्कीच होता येईल. यासाठी तुकोबांनी आपल्या सगळ्या इंद्रियानं कामं दिलेली आहेत. बघा, घे घे माझे वाते, घे घे माझे वाते. माझे वाचे विठ्ठलाचं गोड नाव घे. डोळ्यानं तुम्ही माझ्या विठ्ठलाचं मुख बघा, हे कानानं माझ्या विठ्ठलाचं एक गुण ऐका, हे मना तू त्या परमेश्वराच्या चरणी धाव घे, तिथून हलू नकोस, अशी मनाला आज्ञा केलेली आहे. अभंग मोठा आहे, तथापि फक्त अर्थ सांगितला. असो, तात्पर्य हेच की तुकोबांनी आपल्या इंद्रियांना जे
वळण लावले, ते आमच्या इंद्रियांना आम्ही वळण लावलं तर आपण सुद्धा नक्की वैष्णव हो. कारण कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तो चिदाने, आत्माराम त्याचा तो चिदाने. मी तू हा विचार विवेके शोधावा, मी तू हा विचार विवेके शोधावा. गोविंद माधवायाच देही, गोविंद माधवायाच देही, गोविंद माधवायाच देही. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. मात्र गोविंदा माधवा याच देही, मनुष्याशिवाय कोणी प्राणी गोविंद माधव म्हणत नाही. म्हणून या मनुष्य जन्माला आलोय म्हणजे आम्ही देवाच्या दारात आलोय. उभा क्षणभर आहे, बरोबर आहे, आमचं आयुष्य क्षणभर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. केव्हा प्राण निघून जाईल सांगता येत नाही आहे. मग निदान जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी परमेश्वराचं नामस्मरण करा, की जेणेकरून मोक्षाची पुढली पायरी चढता येईल. किती सोप्या भाषेत तत्वज्ञान सांगितले बघा. मात्र या तुकोबा महाराजांच्या वचनाला अनुसरून वामन पंडित सुद्धा असंच म्हणतात, अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गेलता. घरी दारीच्या येतही अतिसुखाचे अवसरी, समस्यांची लज्जा तजने भगव चिंधन घरी. पुंडली कवरे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. येता जाता उठता बसता कार्य करता देता घेता, झोपताना सुद्धा कोणत्याही स्थितीत असताना सुद्धा त्या परमेश्वराचं नामस्मरण करा, नक्कीच आपण सुद्धा वैष्णव. तात्पर्य एवढंच की बाहेरल्या अंगाला न भुलता अंतरंगाकडे लक्ष द्या, आणि त्या अंतरंगाला वैष्णव म्हणायचं असं तुकाराम महाराज सांगताय. मग ह्याला ओळखायचं साधन काय? हा अंतरंगी वैष्णव ओळखायचा कसा? तर ज्याचं मन तनु धन तृण जन आणिक नाही प्रमाण, जो आपल्या शरीराला सुद्धा कसपट्याचं मन म्हणतो, जो धनाला सुद्धा कसपट्याची किंमत देतो, जो समोरच्या लोकांना सुद्धा कसपट्याची किंमत देतो, मात्र ते निंदक आहेत बरं का. ते समर्थ वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज शेवटच्या काळामध्ये त्यांना संग्रहणीचा विकार लागला. सतत संडसला व्हायचं, पण जितक्या वेळा संडसला जाऊन यायचं तितक्या वेळा आंघोळ करायची आणि महाराजांचं चिंतन करायचं. पण कुठल्याही प्रकारचं साधन न घेता त्यांनी महाराजांना प्रसन्न करून घेतले. महाराजांनी विचारलं, गुरुमाऊली म्हणाले, काय पाहिजे ते मा? काही नको म्हणले. कदाचित पुढला जन्म माणसाचा असला तर ठीक आहे, किंवा कुठल्याही प्राण्याचा असला तरी तुमच्या पायाशी राहण्याची संधी द्या, तुमचं नामस्मरण कानावर पडू दे, एवढंच करा, बाकीचं काही नको. तात्पर्य काय? देहाला सुद्धा कसपट समान मानले, धनाला सुद्धा हे वैष्णव कसपट समान मानतात. नामदेव महाराज हे उत्तम उदाहरण. नामदेव महाराज लहानपणी व्यापाराला गेले, बाकीच्या व्यापाऱ्यांनी चेष्टा केली, हे खुदा आले व्यापाराला. एकाने विचारलं, काय रे नामदेवा हे समोर काय आहे? मला सगळे पांडुरंग आहेत म्हटलं. अरे पांडुरंग उघडी तुला बघवतात कसे? सगळ्यांना एक एक कपडा घाल. त्याप्रमाणे त्यानं प्रत्येकाला दगडाला एक एक कपडा घातला. पांडुरंग 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 सगळे गाठोडं मोकळं झालं. अरे माझं गाठोडं मोकळं झालं आता जामीन कोण? हा काय म्हणले, धोंडा घे आणि जा. जामीन जिवंत असतो की मेलेला असतो हा त्यावेळेचा प्रश्न आहे. याप्रमाणे जामीन घेऊन आला, दामाशिटी लागवल्या. अरे काय आणलंयस म्हटले दगड? जामीन जिवंत असतो म्हटले, मेलेला असत नाही, दगड आणलंयस म्हटले. असं म्हटले आणि हातात जी लांबडी लोखंडाची सळी असते माप घ्यायची, त्या सळीनं नाम्याचा डोसको फोडायचा विचार केला. मात्र त्यानं नियम चुकवला आणि त्या दगडाला लागला. तोपर्यंत ही सळी झाली सोन्याची. नाम्या शाणा रे शाणा, परी सांडला नाम्यानं. आज झाकून ठेवा, आज झाकून ठेवा. मात्र त्या दगडाची किंमत त्यांनी 410 रुपये सांगितली होती. कपड्याची किंमत, हे कपड्याची किंमत द्या आणि दगड तुमचा घेऊन जा, ठीक आहे.
व्यापाऱ्यानुसार कुणकुण लागली. आले सगळे 410 रुपये घेऊन धावत. नामे आमचा दगड दे. म्हटलं देतो 400 रुपये द्या. 410 रुपये दिले टाकले. दगड धुवून निघाले. दामाशेटी रागावले म्हणाले नामे तुला काय अक्कल आहे म्हटले 410 रुपयाला परीस देतोस. बाबा मी वचन दिले 410 रुपये द्या आणि दगड घेऊन जावा. त्याप्रमाणे ते दगड घेऊन निघाले. तुमचे पैसे आम्हाला मिळाले. व्यापार कसा चोख पाहिजे. दीडदांडूचा व्यापार नको. याप्रमाणे प्रत्येकानं सुरी कात्री चाकू लावून बघितलं. लोखंडाचं सोनं काही झालं नाही. हे कशाचं सोनं झालं? पांडुरंगाच्या नामस्मरणानं त्याच्याच परिसत्व आलेलं होतं म्हणून त्याचं सोनं झालं. बाकी तो दगड त्यांच्याकडे सुपूर्द केला. तात्पर्य एवढंच की निंदकाला सुद्धा संतांनी फार मान दिलेला नाही आहे. म्हणून म्हटले तनु धन तृण जन याशिवाय प्रमाण वेगळं नाही आहे. ते सगळं कसपड समान मानलं. मात्र एक पडता जड भारी नेमा नटले निर्धारी. नेमा नटले निर्धारी वैष्णव मनोतया. पुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार. पंढरीनाथ महाराज की जय. मामा तुमचा महिमा अगाध आहे. मी तुमचे उपकार कसे फेडू. एका मुक्या झालेल्या कीर्तनकाराला तुम्ही वाचाई दिले. तुमचा महिमा अगाध आहे. मी या भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्याकडे कीर्तनाला येईन. मला बोलावणं पाठवण्याची गरज नाही. माझ्यावर अशाच प्रकारची कृपा असावी. काय पाटील, कसं काय चाललंय तुझ्या लेखीचं संसार? मामा तुमच्या आशीर्वादानं लई थकाच चाललंय बघ. अहो पोरीचं लगीन तुमच्या परवानगीने केलं नव्हतं. नवरा चांगला नोकरदार हाय. सासू बी चांगली हाय. आणि पुरीची सासरच्या माणसांच्या बद्दल काय बी तक्रार नाही अजिबात. असं का? मामा माझी पोरगी झाली आहे. आता तिलाच विचारा की तिच्या संसारात. विचारत विचारत बसा बसा आगर होते. काय शकू आजच्या जेवणात माझ्यासाठी काय काय आणलंय? मामा अहो तुमच्या आवडीचं समजा आणलंय. कांदा झुणका भाजी भाकरी ताक कन्या आणि आंबील सुद्धा आणलंय. आणि होय गोड शिरा बी आणलाय. शकू तुझ्या हातच्या गोड शिऱ्यावानी तुझा संसार गोड चालाय ना हो. आणि तुझा नवरा तुझ्यावर मायंदा माया करतोय म्हण. बर 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 तुझी सासू काय म्हणतीया? अगं मी काय विचारतोय, काय म्हणते सासू तुझी? अग भिऊ न ग सांग थांब सांग मला. मामा अहो माझा नवरा लई चांगला आहे पण सासू सासू मैंदा जात करते मला. अहो बारीक सारीक कारणावरनं नको नको ते वांगाळ बोलते आम्हाला. तिच्या जाताना तर सासरी नांदायला नको वाटायला लागलंय आम्हाला. अरे देवा पुरी
तू एवढा दिवस आमासनी काय बी सांगितलं नाही आई तुला आणि बाबासनी वाईट वाटल म्हणून मी तुम्हासनी काय बी सांगितलं नाही. मला वाटलं मी नवती आहे माझं कुठेतरी चुकत असल. थोड्या दिवसानं ते बोलणं मारणं बंद होईल पण तसं काय बी झालं नाही. उलट त्यांचा जात वाढतच गेला. खरं सांगू मामा मला त्यांच्या जातानं जगणं नकोशी झालंय. त्या सासरी जायला नकोस वाटायला लागले मला मामा नकोस वाटायला लागले. पोरी तुझं रक्षण करायला मी समर्थ आहे. आता सासरी जा आणि तुझ्या संसारात लक्ष घाल. परत तुझ्या सासून भांडण काढलं तुला माराया जर तिनं हात उगारला तर फक्त तोंडानं माझं नाव घे आणि मग बघ की वाळू धनगर काय करतोय ते. मामा मामा तुम्हीच माझ्या पोरीचा आता मायबाप व्हायचा. आता तुम्हीच माझ्या पोरीचा संसार तारा. ते काय बी काळजी करू नका. बाळू मामांचा आशीर्वाद घेऊन जमीनदारांची लेक सासरी आली. बाळू मामा आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे असं तिनं आपल्या शेजारणीला सांगितलं. बाई 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 काय करावं या सत्वीला. सकाळ सकाळ जरा कुणी वळखीचं गाठ पडलं की बसली बोल. मेलीच लक्षणच वाईट. सकाळ सकाळी पुन्हा सत्वीशी गप्पा मारत होती. आता पाठवून समजा पाणी भरून झालं असत. आत्याबाई अहो इमला विचारपूस करीत होती. तुझी बरी विचारपूस करते गद्या. तुझी गड्ड्यात चौकशी आणि नगदी तशी ते माशी. अगं त्या साळकाया माळकाया त्यात मी काम नाही धंदा नाही म्हणून तू बी त्यांच्यात सामील व्हायला निघाली येतोय. हा तुला चांगला इंगा दाखवते. त्याशिवाय तू वटणीवर याचीच नाही. बाळूमामा माझी चूक झाली मला माफ करा. मी माझ्या सुनेला आजपासून कधी बी हात लावणार नाही. आणि अशा तऱ्हेनं बाळू मामांनी सासूला धडा शिकवला. शेवटी सासूला मामांची ताकद कळाली. ती आपल्या लेकीप्रमाणे सुनेच्या संसारात रमली. Thank you.
मामांच्या भंडाऱ्याची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी पांडवा आपल्या मित्राला आपलं पीक बाळू मामांच्या कृपेनं कसं तरारून आलंय हे दाखवण्यासाठी आपल्या शेतात घेऊन आला. अरे औंदा काय दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही, आमची रान पाक वाळून गेले ती. आज तुझ्या रानात काय रे? अर 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 काय काय जादू केलेस म्हणायचं रे? अरे मायदाळ पीक आलं की हे? अरे नाही नाही, जादू बिदू काय नाही रे. बाळू बाबाचं मुठभर अंगारा ह्या शेतात टाकला, त्या शेतात टाकला, समजा आपलंच आहे. आणि बाळू बाबाची कृपा बघ, त्याच्यामुळे सोनं पिकले सगळं. अरे या सोन्यासारख्या पिकाला कोणाच तर नजर लागायची नाही की रे? कोणाच तर नजर बिदर लागल. अरे लेखा काय पीक म्हणायचं, रातच्याला कोण तर चोरून विरून घेत आले की? अरे सगळी बाळू मामाची कृपा आहे बाबा. कोण चोरून येते आमचं? साहेब साहेब साहेब, अरे बाबा साहेब. अरे अरे रांग काय करताय? अरे साहेब माझ्या भक्ताचं काय बी नुकसान झाल्याला मला खपणार नाही. मामा मामा मी चुकलो, पुन्हा मी असं वंगाळ विचार माझ्या डोक्यात येणार नाही. मामा मामा मी चुकलो, मला माफ करा मामा. चुकी झाली? अरे कोणा बी निरपराध कष्टकरी माणसाची कवा चोरी करू नये, त्याच्या संगत लांडी लबाडी करू नये, ते कवा बी वांगाळच हाय. मामा मामा मी चुकलो, मला माफ करा मामा. माणसानं कस वागावं तुम्हाला काल पाहिजे लेको. तिरुपती बालाजी या तीर्थक्षेत्राचं आकर्षण हे प्रत्येकाला आहे, मग ते बाळू मामांच्या भक्तांना का असू नये. एके दिवशी बाळू मामांच्या जवळच्या भक्तांनी तिरुपतीला जाण्याचं ठरवलं. काय हो वकील साहेब, व्यंकटगिरीच्या दर्शनाला जायचं जायचं म्हणताय सर, पर कवा जायचं ठरवतच नाही सर बघा. आता आणखी ठरवायचं काय, उद्या सकाळी निघायचं आहे. मी आता तयार आहे बाबा. पर वकील साहेब जायचं कसं? कसं म्हणजे अण्णा साहेबांची गाडी ठरवल्या, सगळ्यांनी सकाळी 6 वाजता माझ्या घरी जमायचं. ठीक आहे. अरे झोळाप्पा तू का ग बसलायस, काहीच बोलत नाहीस, येणार आहेस का नाही येणार आहेस का काहीच कळत नाही. पिलई इच्छा आहे पर मामा. अरे तू सारखं मागं लागला होतास ना, की व्यंकटगिरीला जायचा आहे व्यंकटगिरीला जायचा आहे, आणि आता जायची वेळ आली आणि तू ग बसलायस. Thank you.
अरे तू व्यंकटगिरीचं दर्शन घ्यायला गेला नाहीस बर नाही मामा अहो तुमची परवानगी असल्या बगैर म्या कसा जाईन आणि गेलो असतो तर तिथं मला देवाचं दर्शन मिळणार आहे वय मामा आता तुम्हीच माझा देव आहेसा अरे परले का तिथं समती देवाचं दर्शन घेणार आणि तू मात्र तसाच राहणार बर मला सांग तू व्यंकटगिरीचं दर्शन घेणार आहेस दर्शन तर घ्यायचं आहे पर आता कसं घेणार डोळे मीट आणि घे तुझ्या व्यंकटगिरीचं नाव ईश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः मामा मैं धन्य झालो हो तुमच्या संगतीत राहून माझ्या आयुष्याचं सार्थक झालं माझ्यासारख्या गरीब शूद्र माणसाला तुम्ही व्यंकटगिरीचं दर्शन घडवलं तुमची लीला अगाध आहे मामा खरंच तुमची लीला अगाध आहे उत्साह जवळ आलाय होय समजाने मिळून तयारी करायला पाहिजे त्या गावाला आवतन द्यायला पाहिजे राम राम देवा राम 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 काय बरं हाय ना समज बरं हाय पर देवा बर काय आणि तुझी बकरी कुठं आहे तर बकरी तळावरच आहे ती बकरी तळावर आणि तू रस्त्यावर मला काय तुझं मन ताळ्यावर दिसत नाही बाबा पर देवा काय बी करून मला संध्याकाळ पर्यंत 1000 रुपये पाहिजे ती लई संकटात हाय लोकांचं द्यायचं आहे बघा अरे लेका तुम्हाला संकटात टाकायला लागलायस की असं रस्त्यावर पैसे द्यायला मी का सावकार आहे बर मामा मला समज ठाऊक आहे मनात आणला तर तुम्ही काय बी कर केला असं म्हणतोस उकार म्हणतोय ना हवं सगळं एवढं काय करायचं मामा पाहिजे तेवढंच घेतलं
माझ्या का आयुष्याला पुन्हा राहायची? बर गड्या, तुझी मर्जी. उपकार झाले देवा, भक्तांची इच्छा पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षाचं झाड दिसत देवा. आता संत बाळूमामा खूप थकत चालले होते. सद्गुरु मुळे महाराज त्यांना केव्हा सोडून गेले होते. बाळूमामांचे डोळे आता पैलतीरी लागले होते. त्यांनी आंधळ्यांना डोळे दिले, पांगळ्यांना पाय दिले, रोगाचे निवारण नुसते कण्या खाऊ घालून केले. मामांच्या भंडाऱ्यानं विहिरीला चक्क पाणी आले, वांझोट्या म्हशीला पाना दिला, आदमापूर सरकारांना मूल दिले, एका पैलवानांना लाथ मारली तो पुढे प्रसिद्ध झाला. अग्नी, वायू, जल या पंचमहाभूतांवर मामांनी निरंकुश सत्ता गाजवली. ते लीलाधर, देव अवतारी, सगळ्या लोकांचे लाडके देवमामा होते. बकऱ्यांमध्ये आयुष्य काढलेल्या मामांना आता उतार वयामध्ये बकऱ्यांची काळजी लागली. माझ्या माघारी माझा भंडारा चालवा. मामा असं कसे पायी बोलताय सा? हन माझी बकरी बी सांभाळा रे. हन ज्या दिवशी माझी बकरी सांभाळायचं होणार नाही त्या दिवशी त्या आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. म्हणजे मामा आम्हाला तुम्ही सोडून जाणार? अरे या जगात कोणाच काय हाय, तुझ जे काय असल ते तू घेऊन जा. यंकाप्पा ये ठेव आणि ह्याच रक्षण तू करायचं. ह्यातली एखादी बी बिडी जर कोण वडल त्याचा हात 6 महिन्याच्या आत काढल. कळलं? अरे रडू नकस, तुझी माझी भेट आता वैकुंठात. चला आता इथला मुक्काम हलवा, मरघुबाईच्या देवळात जाया पाहिजे. उठा. अविभक्तञ्च भूतेषु विभक्तं भुवयस्थितं भूतभर्तुश्च तज्ज्ञेयः ग्रासेष्णु प्रभविष्णु च. ह्यो परमात्मा सर्व जीवात विभक्त झाल्यासारखा वाटतोया. परत सत्य नसतया. ह्यो परमात्मा एकमेव हाय आणि त्यो सर्वाचा पालन करता आणि संहार करता हाय. बामना यातनं मला बरं करशील
तर तुझा झेंडा जगात लागेन. करतोस मला बर. तुमच्या मागारे आमचं कसं व्हायचं हो? रलिया कानू, ज्या दिशी झाड उभ्या उभ्या पेटतील त्या दिवशी मी या जगात नाही असं समजा. मला कुठं बी हाक मारा, मी तिथं उभा आहे. लक्ष्मणा, दमला असेल बाबा वार घालून. पर लक्ष्मणा, मला सोडून जाऊ नकस बाबा. अरे माझी जायची या झाली. मामा असं काय म्हणताय मामा? लक्ष्मणा, किती वाजलं र? मामा 12 वाजून गेलं. म्हणजे शनिवार संपला किर. मामा, 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 मामा. झाले मामा परब्रह्म एक रूप झाले. लोकांनी सद्गतीत कंठानं मामांना निरोप दिला. बाळू मामा एका कुटुंबाचे नव्हते, ते तर साऱ्या लोकांचे होते. मामांनी रक्ताच्या नात्यापेक्षा आपल्या भक्तावर, आपल्या बकऱ्यांवर, रानातल्या पशुपक्ष्यांवर अलोट प्रेम केलं. पण मामा, मामा खरोखरच गेले का? नाही, मामा गेले नाहीत. आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांच्या प्रेमाचा एक एक धागा घेऊन त्याचं एक अमर्याद घोंगड विणत भक्तांनी उभ्या केलेल्या आत्मापूरच्या मंदिरामध्ये मामा शांतपणे बसले आहेत. मामांनी जसं भक्तांच्यावर उदंड प्रेम केलं, तसं भक्तांनी सुद्धा मामांच्यावर अपार प्रेम केलं. त्या प्रेमापोटीच भक्तांनी आत्मापुरामध्ये मामांचं भव्य मंदिर उभं केलंय. जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू, गगना ऐसा साक्षीभूतू तो ही मीची. पंड
पंढरी चावी तुराया नांदे आत्माग पुराला पंढरी चावी तुराया नांदे आत्माग पुराला आत्माग पुराला पाहू बाळू ग मामाला आत्माग पुराला पाहू बाळू ग मामाला।